भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या मूळ दंगलीच्या चौकशी संदर्भामध्ये जे स्टेटमेंट महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये दिलेले आहेत, विधानसभा आणि विधान परिषदेत, त्यावरून त्यांची भीमा कोरेगाव चौकशी आयोगानं साक्ष घ्यावी आणि मला त्यामध्ये क्रॉस करण्याची परवानगी द्यावी अशा पद्धतीचा अर्ज काल मी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर सादर केलेला असून मी स्वतः भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर एक पक्षकार म्हणून त्या ठिकाणी मला ॲड केलेलं आहे आणि त्या कॅपॅसिटीमध्ये मी अर्ज दिलेला असून उद्यापासून भीमा कोरेगावची जी 3 दिवसाची आयोगाचं कामकाज चालणार आहे त्यामध्ये उद्या 29 तारखेला प्राधान्याने त्यांनी माझ्या अर्जावर विचार करून निर्णय द्यावा अशी विनंतीसुद्धा मी आयोगासमोर केलेली आहे।